नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने घराची नेमप्लेट कशी बनवू शकतो हे पाहणार आहोत। त्याच्या रिलेटेड दोन पद्धती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। चला मग पटकन व्हिडिओ सुरू करूया। नेमप्लेट आयडिया नंबर 1। ही नेमप्लेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पुठ्ठा। आपल्याकडे जे कुरिअरचे बॉक्सेस येतात त्यातला जरा जाड पुठ्ठा आपण इथे वापरणार आहोत। स्टेप नंबर 1। सर्वात आधी मी दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या साईजमध्ये आपण हा पुठ्ठा कट करून घेणार आहोत। यासाठी आपण कटर वापरू शकतो किंवा कात्री। स्टेप नंबर 2। आता आपल्याला एक टेक्स्चर पेस्ट लागणार आहे आणि त्यासाठी मी इथे डेंटल पावडर घेतली आहे आणि फेविकॉल, या दोघांचं प्रमाण 1:1 ठेवायचं आहे। इथे डेंटल पावडरऐवजी तुम्ही व्हाईट सिमेंटही वापरू शकता। हे तुम्हाला सहज कुठल्याही जवळच्या हार्डवेअर शॉपमध्ये मिळेल। मी इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी एक थिक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण पाहूयात नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर 3। आता ही टेक्स्चर पेस्ट आहे आपण जे कार्डबोर्डचे कटआउट्स केलेले आहेत त्यावरती आपण लावणार आहोत। त्यासाठी पेस्ट घेऊन थोडी थिक लेअर आपण लावणार आहोत। या लेअरला आपण थोडंसं टॅप टॅप करणार आहोत म्हणजे आपल्याला थोडं टेक्स्चर मिळेल। अशाच पद्धतीने सर्व कटआउट्सवरती आपण टेक्स्चर बनवणार आहोत। आता नेमप्लेटवरती थोडी डिझाईन ॲड करण्यासाठी कॉर्नरला मी एक झाड बनवतीये, तेही या डेंटल पावडरने। आता हे सर्व आपण सुकण्यासाठी 2-3 तास बाजूला ठेवूयात आणि आता पाहूयात पुढची स्टेप, स्टेप नंबर 4। आता नेमप्लेटवरती अक्षरं लिहिण्यासाठी मी इथे असा मोल्डेड क्ले वापरतीये। या क्ले ऐवजी तुम्ही जो क्राफ्ट क्ले येतो तोही इथे वापरू शकता। सर्वात आधी मी ही अक्षरं पेन्सिलने पेपरवरती लिहून घेतली आणि अकॉर्डिंगली मी हा मोल्डेड क्ले कट करून त्याचे एक एक अक्षरं बनवली। इथे तुम्ही प्रिंटआउटही यूज करू शकता आणि त्यावरती अशा प्रकारे तुम्ही क्लेचे वेगवेगळे लेटर्स बनवू शकता। आता ही जी आपले लेटर्स आहेत ते आपल्याला सुकण्यासाठी जरा तासभर ठेवायचे आहेत आणि हे सुकल्यानंतर त्यावरती मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट केलं। इथे व्हाईट कलरऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरनेही कलर करू शकता। आता पाहूयात पुढची स्टेप, स्टेप नंबर 5। माझा आवडता पार्ट म्हणजे कलरिंग। आपली ही टेक्स्चर पेस्ट आता पूर्ण सुकली आहे आणि त्याच्यावरती आपण कलरिंग करणार आहोत। आता नेमप्लेट कलर करण्यासाठी मी इथे ॲक्रेलिक कलर वापरतीये। त्याच्यासाठी मी ब्राऊन, ब्लॅक आणि गोल्ड कलर कॉम्बिनेशन वापरतीये। इथे जर तुम्हाला तुमच्या आवडीचे कलर वापरायचे असतील ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे यूज करू शकता। मी ही नेमप्लेट बनवण्यासाठी जे जे प्रोडक्ट यूज करतीये त्या सर्वांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता। तर आपल्या घरी ज्या लग्नपत्रिका येत असतात त्यातलेच असे 3D गणपती बाप्पा इथे आपण यूज करू शकतो किंवा इथे मी MDF गणपती बाप्पा यूज केला आहे। तुम्ही गणपती बाप्पाऐवजी इथे फ्लॅट नंबर लिहू शकता, ओम काढू शकता किंवा स्वस्तिक काढू शकता। सो तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही इथे डिझाईन बनवू शकता। आता पाहूयात पुढची स्टेप। आता लास्ट स्टेप आहे जी आपण अक्षर बनवली आहेत ती फेविकॉल वापरून किंवा ग्लूगन वापरून आपण नेमप्लेटला चिटकवून घ्यायची। टाडा, आणि आपली DIY नेमप्लेट रेडी आहे। तुम्हाला ही नेमप्लेट कशी वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। आता पाहूयात नेमप्लेट बनवण्याची दुसरी आयडिया। पण हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी मी होम स्टायलिंग, गार्डनिंग आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नेमप्लेट आयडिया नंबर 2। नेमप्लेट बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। प्लायवूड बोर्ड, काचेची बरणी, ब्लॅक चॉक पेंट किंवा ब्लॅक ॲक्रेलिक कलर, फ्लॅट ब्रश। चला तर मग आपलं सगळं साहित्य रेडी आहे आणि आपली नेमप्लेट बनवायला आपण सुरू करूया। स्टेप नंबर 1। ही काचेची बरणी मी तारेने या प्लायवूडला अडकवून घेणार आहे। त्यासाठी मी प्लायवूडला ड्रिल मशीनने 2 होल्स करून घेतले। इथे तुम्ही काचेच्या बरणीऐवजी प्लॅस्टिकची बरणीही यूज करू शकता। स्टेप नंबर 2। लाकडाच्या फळीला कलर देणे। मी इथे ब्लॅक चॉक पेंटने संपूर्ण फळी कलर करणार आहे। इथे तुम्ही काळ्या रंगाऐवजी तुमच्या आवडीचा कोणताही कलर यूज करू शकता। स्टेप नंबर 3। नेमप्लेट भिंतीला अडकवण्यासाठी लाकडाच्या फळीला मागे मी असे 2 हुक लावणार आहे। स्टेप नंबर 4। अशा जाड तारेने मी ही काचेची बाटली लाकडाच्या फळीला अगदी घट्ट अडकवून घेणार आहे।
जेणेकरून ती चुकून खाली पडणार नाही आणि ती त्याच्यावरती फिक्स राहील. स्टेप नंबर 5. नेमप्लेट सजवण्यासाठी इथे मी अशी आर्टिफिशियल म्हणजेच खोटी फुलं पानं यूज करणार आहे. तुम्हाला जर इथे पेंटिंग करायचं असेल तर तेही तुम्ही इथे करू शकता. आता सर्वात आधी मी ही फुलं कशी अरेंज करायची आहेत ते बघितलं आणि त्याच्यानंतर मी ग्लू गनने ती चिटकवली. आता मधल्या जागेमध्ये तुम्ही तुमचं आडनाव लिहू शकता, नाव लिहू शकता. इथे मी होम असं लिहिणार आहे. सर्वात आधी पेन्सिलने रफ स्केच काढायचे, म्हणजे जर चुका जरी झाल्या तरी त्यात खोड रबरने खोडून आपण करेक्ट करू शकतो. माझं रफ स्केच काढून झालंय आणि हे मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करणार आहे. त्यासाठी दोन ऑप्शन आहेत, एकतर व्हाईट ॲक्रेलिक कलर आणि ब्रश यूज करायचा किंवा असा व्हाईट कलरचा ॲक्रेलिक मार्कर. हा पेनसारखा असतो त्यामुळे यूज करायलाही सोपा जातो. मी जे जे प्रोडक्ट्स यूज केले आहेत त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डरही करू शकता. ही नेमप्लेटला लावलेली बळणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करू शकता, जसं की फेरी लाईट्स, आर्टिफिशियल फुलं, खरी फुलं. एवढंच काय तर तुम्ही बळणीमध्ये पाणी टाकून त्यामध्ये मनी प्लांट प्रोपोगेटही करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या शुक्रवारी मी मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन येते, तो म्हणजे लिव्हिंग रूम कसं डेकोरेट करायचं. मला नेहमी प्रश्न असे येतात की लिव्हिंग रूम डेकोरेशन करण्यासाठीच्या आयडिया आमच्याशी शेअर कर, तर त्याच रिलेटेड व्हिडिओज घेऊन मी पुढच्या शुक्रवारी येणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज तिथे जाऊन सबस्क्राईब करा आणि ते नोटिफिकेशन बटनही दाबा. आणि तुम्ही रेग्युलर अपडेट्ससाठी मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही नक्की फॉलो करा, तर त्याच्याही लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर असेच भेटत राहू आपण नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.